बेमौसमी बारिश के कारण पाचोरा तहसील खड़क देवाला गांव के किसानों की फसलें बर्बाद। अचानक बेमौसमी बारिश होने से खड़क देवाला गांव के किसानों का करोड़ों का नुकसान हुआ है। नुकसान हुए किसानों के फसल के पंचनामे होकर उनको प्रशासन की तरफ से मदद मिलने की मांग कांग्रेस के यूथ ब्रिगेड के सचिन सोमवंशी इन्होंने की है। गेहूँ, मक्का, हरहरा, ज्वारी सभी फसल बर्बाद होने की वजह से सभी किसान टूट चुके हैं। उनके हाथ में आए हुआ माल सब बर्बाद होने लगा है। जल्द से जल्द मदद की गुजारिश किसानों की तरफ से हो रही है। काल अचानक अवकाळी पावसाने एक वादळ आणि चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। या तालुक्यामध्ये आता खडदेवा खुर्द आणि खडदेवा बुद्रुक या गावाची जे शेतकऱ्यांची पाणी केली असता इथे जोपर्यंत याच परिसरामध्ये 150 एकर जमीनदोस्त होऊन गेलं। पिकांचं पिकं पूर्ण जमीनदोस्त झालेले आहेत। शेतकऱ्यांचं स्वप्न जे होतं ते पूर्णतः आता भंगून गेलेलं आहे, कारण की याच्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तुमची दादर आणि तुमचं गहू हरभरे हे कामातून चालले गेलेले आहेत। तर मी शासनाला आम्ही आता विनंती करतो आहे की शासनाने तात्काळ पंचनामे करून वरिष्ठांनी महसूल विभागाने पंचनामे करून तात्काळ शासनाने यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावे असे आम्ही शासनाकडे आता मी काँग्रेसकडनं विनंती करतो आणि काँग्रेसकडनं मागणी पण आम्ही करणार आहे। शासनाला सांगणार आहे की मग तुम्ही